संगा सर, असेंबली सेशन कैसा देख रहे हैं आप? अभी दो दिन का असेंबली सेशन है, हाँ। उसमें से मुझे लग रहा है कि कल छुट्टी है, हाँ। फिर भी अभी रेस करूंगा उसमें मैं, हाँ। लेकिन फिर भी अगर ये छुट्टी रहते हुए भी असेंबली ले रहे हैं तो मुझे नहीं पता क्या करना है इनका। लास्ट असेंबली है और लास्ट असेंबली के बारे में दो दिन का असेंबली रख के ख़त्म करना चाहते हैं। लास्ट दो साल से हम लोग देख रहे हैं अभी कि हर एक असेंबली दो या तीन दिन के ऊपर नहीं जा रही है। इतना लोकांचा प्रश्न सुटता का असा तो ना, ज्या विषय जो विषय असा, जो तमाम गोयकारांचे विषय असा, ते विषय आज जितली विचारपाक जाय आमकां त्या प्रमाणे आन्सर बी म्हणजे अपेक्षित मेळना, आणि जितले विषय आम लोकांकडे घेऊन वचपाक जाय त्या प्रमाणे जी असेंबली आमकां मांडपाक जाय, कित्याक लोकांनी शेवटी आमकां धाडले आसा गोंयचे विषय असेंबली मुखार मांडून ते खंय तरी आमकां फुडें दाखोवपाक जाय। सो हे विषय आयज दो दोन दिसांची असेंबली दवरून तुम्ही गेल्ली पळयले आसा, कोविडचे नंतरची बी आनी कोविडचे पयलीची सुद्दां असेंबली फक्त दोन तीन दीस दवरून कवर केले आसा। म्हाका दिसता टोटल हे दोन अडेच वर्सांचे सेशन जे आसा ते हाडले म्हाका दिसता 15 ते 16 दीस जाल्ले वर जाल्ले कडेन ना। तर तुम्ही विचार करपाक जाय पत्रकारांनी बी की गोंयचे विषय हांवें मांडपाचे केन्ना आनी ते लोकां कडेन सॉल्व केन्ना करपाचे, पत्रकारांनी बी विचार करपाची खूब गरज आसा। जॉइनिंग का बात अलग है, उसमें ये पॉलिटिक्स मतलब आज असेंबली है, असेंबली के बारे में अगर कुछ पूछना चाहते हैं तो हम लोग लेकिन आप जॉइन हो रहे वो बात अलग है, वो बात अभी नहीं। तुमचे तृणमूल का विषय साइडला ठेवा, अगोदर असेंबलीचा विषय विचार, कारण आज दोन दिवस संजीवनीचा प्रश्न असतो लगे माणसाने बाकी सगळ्या विषयाचे काढले। मी आता आम्ही किती वेळ संजीवनीचा जागो आज अक्षरशः विकून खाला मरे गव्हर्नमेंटान। संजीवनीचे काल पर आम्ही जी शाळा हांगा आयल्ले पळय 2 लाख स्क्वेअर मीटर किती एरिया, अजून म्हाका क्लियर कन्फर्मेशन मेळूं ना, पूण 2 लाख स्क्वेअर मीटरची एरिया आज गव्हर्नमेंटा भितर तेंच्या दिल्ली कडेन आसा पळय न्ही। शेतकारां एकट्याक कोणाक कन्फर्मेशन घेवं ना, ती जमीन शेतकारांची आयज गोंयभर सगळी जमनीची सरकाराचो हक्क आसा। म्हाजी सुद्दां प्रायवेट जमीन आसत जाल्यार त्या जमनीचेर सरकाराचो हक्क आसा, एक मिटर सकयल गेल्या नंतर हेजोर तस न्ही की म्हाका वयल्यान म्हाका काडून उडोवपाक मेळना। सो संजीवनीच्या जमनीचेर शेतकारांचो हक्क अजूनय आसा, ते लिटिकल इनलिगली कितें आसूं, शेतकऱ्याची जमीन तितू शेअर्स कितलं असा बाकी गव्हर्नमेंट कितलं हे वेगळी गोष्ट असं, पण तरी सुद्धा शेतकऱ्यां न विचारता आज जदवळ प्रोजेक्ट येता, प्रोजेक्ट येऊक जाय, प्रोजेक्ट येऊक नाका म्हणणं हांव, पण खंयच्या जाग्याचो विचार करचो। आज शेतकार ती मरतात सगळ्यांक खबर आसात, जे उसाचे शेतकार आशिल्ले ते सगळे ती मरतात। आतां जे शेतकऱ्या उरवी आज अख्खे गोंय जगता, हांव म्हणटा गोंय जगता, आमची सांग्याची किंमत अजून कोणाक कोणाक कळ्ळे कडेन ना, सांग्याची किंमत ही एक साळावीची टेम सांगू शकता कळ्ळें, पूण ताजेर विचार अजून कोण करना। सो त्या लोकांचो विचार करचो ज्या लोकांनी सांगेचे बलिदान करून घेवन आयज सगळ्यां गोंयच्या लोकांक जगयता, आनी हांगा मोठे मोठे सगळे राणेवाण करून रावले कडेन आसा। सो ह्या लोकांक बी कळपाक जाय सांग्याची रिस्पॉन्सिबिलिटी, सांग्यार की आज गोंयाक कितली पसंत कॉन्ट्रिब्यूट जाल्ले कडेन ह्या लोकांक समजोवपाक जाय, ते अजून समजून घेवपाची परिस्थिती कोण आयल्ले कडेन ना। पेट्रोल नाका बाजार मार्केट काय उलका ते सगळे कितले हायक जाला हे तुम्ही सगळ्यांक खबर आसा, किरण कडधान्य धरून पेट्रोल धरून बाकी ज्यो गोष्टी पण मनशाच्या आयुष्यात गरजेचे आसा त्या गरजेच्या वस्तूचेर आज गव्हर्नमेंट खंयच्या लेवलाचे पावले पडले ते सगळ्यांक खबर आसा, ताका लागून 2024 टार्गेट आसा ते अचीव जावपाक जाय। स्टेटमेंट केला किरण सानू रिगार्डिंग तो ताजो स्टेटमेंट, तो म्हजो स्टेटमेंट न्ही, तो ताजो स्टेटमेंट तांचे तुम्ही विचार करतो तुमकां कितें दिसता पर्सनल व्ह्यू तुमचो तांणी विचार करपाक जाय। जशें आमी आतां फॉर एग्जाम्पल फाटले दिसांक आमी आमगे विशय 4 दीस पयलीं मांडलो कडेन आसा, लायक मायंडेड लोकांनी आतां विचार करपाक जाय की ह्या भस्मासुरा उडपायला कोण जाय हेची विचार करचो पडटलो, इतलेंच सांगतो आनी कांय सांगना। नाही ते विषय नको, तो विषय मी बोलत नाही, ते त्याच्याच तोंडातले शब्द आहे, ते माझ्या तोंडातले शब्द नाही आहे, तर त्यांचं स्टेटमेंट त्याने केलेलं आहे, त्याने विचार करावा त्याच्यावर।